मुझे ऐसे घर के पैसे मांगना, उनको बुला के लेता है तुम। सर एक मिनट, बुला कर लिया है और वो एक स्टोव मामले उत्पन्न है उसका, उसके ऊपर देखो उसको वो जो क्रिमिनल है ना उसके जो बंगला है ना। नहीं एक बात है, पहली बात है कि आप एक मिनट इनका भाई है कर्नल है, राष्ट्रपति कौन है? राष्ट्रपति को नहीं कर्नल है, उनके ऊपर ऐसा बैच का धंधा करता है, दारू का धंधा करता है, इतने कनेक्टेड है वो, 10-20 गांव को पैसा भेज, 10-20 में वो करना है, उन लोग बाहर जाते तो जगह बेच देते हैं, जगह का ज्यादा कंट्रोल करा देता है, दादागिरी बैच का पैसा देने से वो कनेक्टेड है पुलिस से, वो जो पैसा वसूल करने के लिए दुकान में वो भी लूट के लेते हैं, लूट के लेने के बाद जो लोग हैं उनको परेशान करते थे, सब लोग को मिल गया। अभी मैं 10:30 बजे PI को फोन लगाया, मैं एडिशनल से बात किया, ये जो जरा देखो उनको स्टे मिलेगा है और वो दादागिरी करता है, इन्होंने बात फिर वो कंप्लेंट हो गया इसको मारा देना लूटा, तो एक क्रॉस है तो हम दे लेगा, तुम्हारा पूरा गांव सुनता होगा और ये जो आदमी पूरे गांव को तकलीफ देगा ये गलत है ना। अभी वो व्यापारी है, कभी झगड़ा नहीं करने वाले, वो आ गए उनका भी नाम डाल। या ठिकाणी पोलिसांनी जो 307 कलम लावला ते चुकीचं आहे, पोलीस आणि त्या लोकांचे अनैतिक धंदे असल्यामुळे त्याचे 60-80 चुकीचे कलम लावले, त्याचा मी खासदार म्हणून निषेध करतो, आणि ज्या पोलिसांनी त्याला मदत केली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याकडे सांगून त्या पोलिसावर कारवाई व्हावा ही खासदार म्हणून माझी भूमिका राहणार आहे, त्या गावकऱ्याला न्याय मिळेल त्या दोघांना ही खासदार देखील माझी भूमिका राहणार आहे। काय वाटतंय एकंदरीत व्यापाऱ्यांच्या दृष्टीने ही जी घटना घडली त्यासंदर्भात? ही जे हरेगावला काल रात्री जी घटना घडलेली आहे ही घटना योग्य नाही, पोलिसांनी देखील त्याचा तपास करताना एकतर्फी तपास करून हा व्यापाऱ्यांवर अन्याय केलेला आहे, त्यांनी जर संपूर्ण चौकशी करून आणि गावकऱ्यांशी संबंध साधून जर त्यांनी गुन्हा दाखल केला असता तर ही वेळ आणि ही भूमिका घेण्याची वेळ देखील आली नसती, परंतु पोलिसांनी तपास करताना मात्र एकतर्फी म्हणणं ऐकून हे गुन्हे दाखल केलेले आहे, या दाखल केलेल्या ज्यांच्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल केलेले आहे हे गुन्हे त्यांनी मागं घ्यावेत अशी मी व्यापाऱ्यांच्या वतीने मागणी। आपलं नाव काय, नेमकी काय प्रकार? माझं नाव पांडुरंग काशनाथ गलांडे, मी रहिवासी तिथला, मी त्या क्रिमिनल नानासाहेब गलांड्याचा सक्का भाऊ येत वरला, परंतु त्याचा व्याजाचा धंदा, खंडणीचा धंदा, दारूचे धंदे, सगळे क्रिमिनल गुन्हे त्यांनी मला स्वतःला सुद्धा 15 वर्षापासून त्रास देतो, परंतु माझा मुलगा कर्नल असल्यामुळे मी सध्या त्या त्रासातून मुक्त नाही, तर तो मला रोज मारहाण करायचा, ही जमीन मला विकून टाक, इथून निघून जा, हा त्यांनी घरच्या लोकाला सुद्धा सोडलेलं नाही, आईला सुद्धा मारायचा, त्या गावात त्यांनी एक माणूस सोडला नाही का असं, त्याला कुणाला मारलं नाही त्यांनी, आणि अतिशय दहशत आहे त्या माणसाची, तर याच्यावर काहीतरी कायदेशीर इलाज झाला पाहिजे, या मागचे राजकारणी त्याच्या बाजूने होते त्यामुळे कधी न्याय मिळाला नाही, तो आता मिळाला पाहिजे एवढीच माझी विनंती। बस ओके। हरेगाव येथील गावगुंडांनी मिळून एका अपंग माणसावर जो अत्याचार केला त्या अत्याचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी प्रथमतः निषेध करतो,
आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला पोलिसांनी साथ द्यायला नको होती। तर ज्या पोलिसांनी ज्यांनी मारण केली अपंगाला त्याच्या विरोधात कारवाई करणं भाग्य होतं त्यांचं, परंतु त्यांनी त्याच्यावर कारवाई न करता ज्यांना त्रास झालेले ज्यांना लागलेले ज्या अपंग माणसावरच गुन्हा दाखल केला अशा पोलिसांचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो। यापुढील या कारवाईमध्ये पोलिसांनी त्वरित 307 कलम अपंगावरून आटून त्या संबंधित गुंड प्रवृत्तीच्या माणसावर 307 गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्रीरामपूरमध्ये तीव्र काल रात्री सचिन क्षीरसागर म्हणून जो मुलगा आहे अपंग त्याच्या दुकानावर हल्ला केला नाना गलांडेंच्या गुंडांनी आणि हल्ला करून सचिन क्षीरसागरला मारलं। त्याच्या फिर्यादीला सचिन क्षीरसागर इथं श्रीरामपूरमध्ये तालुका पोलीस स्टेशनला आला। तर आल्यानंतर त्याच्यासोबत जे आजूबाजूचे व्यापारी आले त्या जागेच्या वादामध्ये अनेकांची जागा माझी आहे असं नाना गलांडे सांगू राहिला। 50 वर्षापासून त्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या जागा त्याच्या आहेत त्यांच्या आहेत स्वतःच्या, पण ह्या आता माझ्याकडून तुम्ही परत खरेदी करा अशा पद्धतीने गेले 7-8 महिन्यापासून नाना गलांडेंची भूमिका आहे। आणि त्याच्यातून कालच्या कोर्टाचा जो स्टे झाला तिथे त्या ठिकाणी खरेदी विक्रीच्या व्यवहाराला त्या पूर्ण 5-25-30 गुंठ्याला स्टे लागला। त्याच्या रागातून त्यांनी त्या सचिन क्षीरसागरला दुकानात जाऊन मारलं। त्याच्या फिर्यादीला सचिन क्षीरसागर इथं आला, त्याच्यासोबत ते सगळे व्यापारी आले, त्या व्यापाऱ्यांवरच पोलिसांनी 307 गुन्हा दाखल केला आणि 307 घटनाच घडलेली नाही अशा पद्धतीचा असारा प्रकारे या ठिकाणी खासदार साहेब आले, स्वतः लोखंडे साहेब आले आणि या ठिकाणी गावकऱ्यांनी घटना घडलेली नाही असं स्पष्टपणे इथे या नोपानी साहेबांना या ठिकाणी सांगितलं। त्यांनी ती घटना मान्य केली आणि 307 या ठिकाणी मी रिपोर्ट पाठवतो, 307 घडला नाही काढण्यासाठी मी रिपोर्ट पाठवतो। आणि मनियारचा हात मोडलेला असताना त्या ठिकाणी त्यांचा 307 दाखल नाही केला, तो 324 दाखल केला। नाना गलांडेंचा त्या गुन्ह्यामध्ये नावसुद्धा त्या ठिकाणी घेतलेलं नाही। अशा पद्धतीनं पोलिसांनी मनमानी करून थेट नाना गलांडे नावाच्या त्या ठिकाणी भूमाफिया सावकारी करणाऱ्या गुंड पाळणाऱ्या उंदीरगाव आणि परिसरात 9-10 गावांमध्ये दहशत पसरवणाऱ्या व्यक्तीच्या बाजूनी पोलिसांनी काल रात्रीपासून सगळं काम केलं। पण या ठिकाणी आत्ता स्वतः नौपानी साहेबांनी या विषयात लक्ष घातलं, 307 काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणून सांगितलं, कोर्टात रिपोर्ट देतो म्हणून सांगितलं। आणि दुसरं MCR रिपोर्ट 307 जे कोणी लोक ठेवलेले आहेत व्यापारी त्यांचा मी MCR रिपोर्ट पाठवतो असं कोर्टात स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला रिलीफ मिळालेला आहे नौपानी साहेबांनी आणि खासदार लोखंडेंनी जी भूमिका घेतली, तर मी या दोघांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। 2 मिनिट काय झालं नेमकी काय काल मी रात्री 7:45 नमाजीला गेलो आणि 8 बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर त्यांनी मला धरलं, दबादबा लाता बोक्याने काठीने मार आण केली। आमच्याविषयी खोटी फर्याद केसे दाखल करतो तुझ्याकडे पाहतो म्हणे असं मला म्हणे। हे हात मोडला माझा, गुडघ्याला मार लागला, एक हात पहिले मोडले, हा हात मोडला।